हाय फ्रेंड्स, मी सविता। सविता किचन डिलाइट्समध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज मी आपल्याकरता घेऊन आलेली आहे भिजवलेल्या चना डाळीचे खमंग असे लाडू, जे मी बाप्पांच्या नैवेद्यासाठी दरवर्षीच घरी करीत असते। आणि हीच रेसिपी माझ्या सासूबाईंची पण अशी आवडती होती, तीच रेसिपी मी तुमच्याकरता घेऊन आलेली आहे। चला तर मग बनवूया खमंग असे लाडू। चला तर मग लाडूसाठी लागणारं साहित्य बघून घेऊया। एक वाटी चना डाळ घेतली आहे, ती रात्री आपण 8 ते 10 तास भिजत घालायची आहे स्वच्छ धुवून, आणि सकाळी चाळणीमध्ये उपसून घ्यायची आणि 3 ते 4 तास फॅनखाली कॉटनच्या कापडावर अशी सुकवून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपल्याला डाळ सुकवून घ्यायची आहे, बघू शकता तुम्ही, म्हणजे त्यातलं मॉइश्चर निघून जातं। आता एक वाटी चना डाळला आपल्याला 1 वाटी साखर घ्यायची आहे, 1 वाटी साजूक तूप, 2 चमचे ड्रायफ्रूटची भरड घेऊया आणि 2 चमचे किसमिस, 1/2 चमचा वेलची पावडर घ्यायची आहे। चला तर आपण मग डाळ तयार करून घेतलेली आहे या प्रकारे, ती आता आपण थोडी थोडी करत मिक्सरमधनं त्याची भरड काढून घ्यायची आहे। पाणी वगैरे टाकून पेस्ट नाही करायची आहे, अशी रवाळ दळून घ्यायची आहे आपल्याला। मिक्सरमध्ये बघू शकता तुम्ही, या प्रकारे मी डाळ तयार करून घेतलेली आहे, अशी रवाळच असायला हवी ती। पाणी अजिबात घालायचं नाही पेस्ट करते वेळी। चला तर मग साजूक तूप घालून घेऊया। यामध्ये आता आपण मिक्सरमधनं जी भरड काढलेली आहे ती घालून घ्यायचं आहे, आणि लो ते मीडियम हीटवर 15 ते 20 मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला सारण, आणि एकसारखं सराट्यांनी ढवळत राहायचं आहे। जे पेस्ट केलेलं सारण आहे ते नंतर छान असं मोकळं होतं खमंग भाजत आलं की। सतत असं चालवत राहायचं आहे, बघू शकता छान असं कोरडं झालं आहे आपलं सारण। गॅस लो ते मीडियमच ठेवायची आहे, खमंग असा सुगंध सुटलेला आहे परतेवेळी। आता आपण चाचणी तयार करून घेऊया। 1 वाटी चना डाळला 1 वाटी साखर घ्यायची आहे आणि त्यामध्ये 1/2 वाटी पाणी घालायचं आहे। पाक आपल्याला 2 तारी करायचा आहे म्हणून पाणी कमीच घालायचं, माझं थोडं कमी झालं म्हणून मी परत थोडं घातलं आहे पाणी। तर आपण 1 वाटी साखरला 1/2 वाटीच पाणी घालायचं आहे। साखर छान मेल्ट करून घ्यायची आहे, 5 ते 7 मिनटामध्ये आपला पाक छान तयार होतो। लाडूसाठी आपल्याला 2 तारी पाक करायचा आहे, बघू शकता 1 तारी झालेला आहे। पाक पाहायसाठी असं चमचावर धरायचं किंवा बोटाच्या साह्याने आपण पाक तार तुटते की ते बघायचं आहे। बघा 1 तारी झालेला आहे आपला पाक, परत त्याला 2 मिनटं होऊ द्यायचं आहे, बघू शकता होत आलेला आहे आपला पाक। आता जास्त कडक झाला की लाडू आपले जास्त कडक होण्याचे चान्सेस असतात, म्हणून लाडूचा पाक हा 2 तारीच ठेवायचा। बघू शकता 2 तारी होत आलेला आहे आपला पाक। गॅस बंद करून आपण सारणामध्ये हे पाक ओतून घ्यायचं आहे। सगळा पाक ओतून घेतलेला आहे, आता छान याला असं मिक्स करून घ्यायचं। गॅस मध्यम ठेवायची आहे आणि आपल्याला परत 2 ते 3 मिनटं सारणासोबत हे पाक पण असा मिक्स करून फिरवून घ्यायचं आहे कढईमध्ये। छान असं कोरडं पडत आलेलं आहे आपलं सारण आणि कढईला सुटतं आहे तेव्हा आपलं लाडूचं सारण तयार झालं आहे असं समजायचं, गोळ्यासारखं तयार व्हायला आलेलं आहे थोडं। आता यामध्ये आपण वेलची पावडर टाकून घेतो आहे, गॅस बंद केलेली आहे। 2 चमचे ड्रायफ्रूटची भरड घालून घेऊया आणि घेतलेले किशमिस थोडे घालायचे आहे,
आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला। कलर बघू शकता किती सुरेख आलेला आहे। मी कुठलाच फूड कलर किंवा हळदीचा वापर केलेला नाही आहे, त्याचा चना डाळीचा नॅचरल कलरच त्याला येतो लाडूला। आणि इतर लाडूंपेक्षा हा प्रकार अगदी वेगळा लागतो, मोतीचूरच्या लाडूसारखा त्याचा टेस्ट असतो। आता आपण हे सारण थंड करायला ठेवून घेऊया परातीमध्ये, आणि हाताला सहन होईल त्यावेळी आपण लाडू वळवायला सुरुवात करूया। 8 ते 10 मिनटं झालेली आहेत, सारण थोड्यापैकी गार झालेलं आहे। लाडू वळू शकतात, हाताला सहन होतं तर आपण लाडू वळून घेऊया। मध्यम आकाराचे 15 ते 18 लाडू तयार होतात एका वाटीच्या सारणामध्ये। सहजतेने लाडू असे वळले जात आहेत, बघू शकता तुम्ही किती सुरेख असा लाडू तयार झालेला आहे आपला। सुगंध तर खूपच जबरदस्त येतोय लाडू करतेवेळी, आणि चवीला पण इतर लाडूंपेक्षा खूपच अप्रतिम असे लागतात। माझ्या सासूबाईंची ही फेवरेट रेसिपी होती, ती मी तुम्हाला शेअर केलेली आहे। नक्कीच बाप्पांच्या प्रसादाला हा प्रकार करून बघा तुम्ही, खूप सुरेख असे लाडू तयार होतात। या प्रकारे आपण आता सगळे लाडू वळवून घ्यायचे आहेत। बघू शकता किती सुरेख असे लाडू तयार झालेले आहेत, रवाळ असे लाडू तयार होतात। नक्की ट्राय करा, आणि माझी रेसिपी आवडल्यास आप माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि तुमचे लाडू कसे होत आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। सगळ्यात महत्त्वाचं, हेल्दी खा, हेल्दी रहा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच खमंग रेसिपीसोबत। धन्यवाद।